खुर्शीपाल येथील ज्ञानीराम उके वय 80 यांना गुडघ्याचा त्रास असल्याने गुडघ्याचा त्रास नष्ट होणारी औषध कुठे मिळेल असे नातेवाईकांना विचारले असता नातेवाईकांनी या मांत्रिकाचा नंबर दिला. नातेवाईकाच्या माध्यमातून त्या मांत्रिकासोबत त्याची चांगली ओळख झाली. त्यांच्याकडून ज्ञानीराम उके यांनी गुडघेदुखीची औषध घेतली. त्यात त्यांना आरामही झाला. त्यांच्या विश्वास संपादन करून आरोपी गोपाल वैद्य वय 55 राहणार पारडीसिंगा तालुका काटोल जिल्हा नागपूर याने आपले व्हिजिटिंग कार्ड सुद्धा त्यांना दिले होते. औषधी घेण्यासाठी गेलेल्या ज्ञानीराम उके यांना आरोपीने तुझ्या घरी गुप्तधन आहे ते गुप्तधन तुला काढून देतो त्यासाठी जादूटोणा करणारा एक माझा मित्र आणतो असे त्याने सांगत तू कोठेच होशील असे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवत खुर्शीपार येथील ज्ञानीराम उके यांनी ते गुप्तधन काढण्यासाठी परवानगी दिली. आरोपींनी त्यांचे जणू 7 लाख रुपये लुटून गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात देवरी पोलिसांनी 2 आरोपींवर भादंबीच्या कलम 426 सह कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर जसं प्रत्येक गुन्ह्यामध्ये असतं विशेषतः या प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये की अधिक पैसे आणि संपत्ती मिळवून देण्याच्या लोभाबाई लोक अशा बोलतापांना बळी पडतात आणि आपले पैसे गमावून बसतात. त्यातलाच हा प्रकार आहे. 80 वर्षाचे जे गृहस्थ आहेत ते यामध्ये फिर्यादी आहेत आणि त्यांना एका व्यक्तीने मी काटोलचा राहणारा एक बुवा आहे बाबा आहे आणि वैद्य नावाचं वैद्य स्वतःचं नाव सांगणारा हा जो गृहस्थ आहे याने हे जे 80 वर्षाचे गृहस्थ आहेत यांना मी तुम्हाला जवळपास असंख्य कोटींचं गुप्तधन काढून देतो अशा भूलतापा सांगून टप्प्याटप्प्याने 7 लाखाच्या जवळपास रक्कम जी आहे ती त्यांच्याकडून उकळली आणि त्यानंतर तो गायब झाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने हे सगळं करत असताना त्यांना जमिनीतून सोन्याचं सांगून पितळाच्या वस्तू काढून दिल्या आणि त्याच्यावरती भरोसा ठेवून ते त्याला पैसे देत गेले. त्यातून हा फसवणुकीचा प्रकार झाला. वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचे जे गुन्हे घडत असतात याच्यामध्ये आपण मग अनिष्ट आणि आघोरी आणि या प्रकारचे जे काही जादूटोणाविषयक कायदा जो आहे अँटी सुपरस्टिशनचा जो ॲक्ट आहे महाराष्ट्राचा याच्या अंतर्गत मग त्याच्यामध्ये कारवाई करून आणि 420 भादवी अंतर्गत देखील त्याच्यामध्ये कलम लावून आपण त्याचा तपास करत आहोत. महत्त्वाची बाब ही आहे की आपण कित्येकदा या गोष्टी सांगत असतो की अशा भूलतापांना बळी पडू नका. कोणीही तुम्हाला इतक्या इतक्या पटीमध्ये पैसे आणि संपत्ती मिळवून द्यायला जर तयार होत असेल तर निश्चित त्याच्यामागं काहीतरी फ्रॉड आहे हे आपण वेळोवेळी लोकांना सांगत असतो आणि तरीसुद्धा आपल्याकडून किंवा लोकांकडून या चुका होतात. तर आज पुन्हा एकदा याची उजळणी करण्याची गरज आहे की आपल्याला अशा कुठल्याही भूलतापांच्या बळी पडायचं नाही आहे. सर आरोपी आरोपीच्या शोधामध्ये अजूनही पोलीस आहेत आणि आरोपीचं खरं नाव काय इथपासून तर सगळ्याच गोष्टींचा तपास सध्या चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता टीम आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातच नाही तर कदाचित आम्हाला तपासाच्या दृष्टीने इतर राज्यांमध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता भासू शकते.